नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. कोंढवा बुद्रुक येथील भगवान महावीर चौक ते महावीर डिलाईट कोंढवा बुद्रुक या सोसायटीला जाणारा रस्ता खुला करण्याबाबत आज श्री योगेश अण्णा टिळेकर यांना निवेदन देण्यात आले. महापालिकेच्या मंजूर आराखड्यानुसार हा रस्ता बनवून येथील नागरिकांची होत असलेली गैरसोय मार्गी लावावी यासाठी आज महावीर डिलाईट सोसायटीतील सभासदांनी श्री योगेश टिळेकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. पर्यायी रस्ता खूप लहान असल्याने होणारी अडचण दर 2 दिवसांनी कोणाचा तरी वाढदिवस साजरा होत असताना किंवा कुठलाही कार्यक्रम होत असताना बंद केला जाणारा पर्यायी रस्ता, यामुळे येथील नागरिक हैराण आहेत. मंजूर आराखड्यातील रस्ता होईल या आशेने येथील रहिवाशांनी सदनिका विकत घेतली, परंतु अजूनपर्यंत हा रस्ता होऊ शकलेला नाही. महावीर पार्क, महावीर रेसिडेन्सी, गौतम बुद्ध सोसायटी व परिसरातील रहिवासी असे 5,000 लोकसंख्या असलेला हा भाग आहे. यावेळेस श्री टिळेकर यांनी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले.